खडनमार्केट येथे मनपाच्या वीज विभागाचे गोदाम असून तेथे लाखोंच्या पथदिव्यांच्या फिटिंगचे व विजेचे इतर साहित्य ठेवले होते. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत चोरट्यांनी गोदामच्या दाराची कळी तोडून आत प्रवेश केला व फिटिंगचे तसेच वीज साहित्याचा 7,65,000 रुपयांचा माल चोरला. आश्चर्याची बाब म्हणजे भर बाजारात असलेल्या या गोदामातून माल गायब झाल्याची इतके दिवस कुणाला माहिती देखील झाली नाही. गोदाम उघडल्यावर माल कमी दिसल्यावर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला व आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांनी काही माल चक्क इम्प्रेस मॉल समोरील फुटपाथवर विकला. त्यासाठी त्यांनी दुचाकीचा वापर केला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4,25,000 माल जप्त केला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हकीकत आहे की सुनील शमरान वगैरे हे इसम आहेत, सध्या कनिष्ठ अभियंता महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत. त्यांनी आमच्याकडे येऊन 21 तारखेला तक्रार दिली की सध्या ते NMC विद्युत विभागामध्ये कार्यरत आहेत व त्यांचं विभागीय जे गोडाऊन आहे ते गोडाऊन महात्मा फुले मार्केट या ठिकाणी गणेशपेठ हद्दीमध्ये आहे आणि ते फर्स्ट फ्लोअरवर आहे. तर त्या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे. तर त्यांच्या असं लक्षात आलं आहे की 3 ऑक्टोबर त्यांनी काही ओरेंट कंपनीचं आणि इतर कंपन्यांचं जे काही इलेक्ट्रिक साहित्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे, बल्ब असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल, त्या सर्व तिथे ते गोडाऊनमध्ये ठेवले होते. काही बॉक्सेसमध्ये ते होते आणि त्यांनी ज्यावेळी 20 ऑक्टोबरला जाऊन पाहिलं असता, त्यांना गरज होती त्या सामानाची, ते पाहिलं असतं त्यांच्या लक्षात आलं की ते कडीगोंडा तुटलेला आहे. आज जाऊन पाहिलं असता काही बॉक्सेस खुले पडलेले आहेत, काही बॉक्सेस त्यांच्या नजरेस पडले आहेत. यामुळे त्यांनी स्वतःचा स्टॉक रेकॉर्ड जो आहे तो पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की काही सामानाची चोरी झालेली आहे.